ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आपण चौथ्या अध्यायामधील चौथा श्लोक आणि 32वी ओळी बघत आहोत। कि कसं अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधील हा संवाद चाललेला आहे। ज्या ठिकाणी आपण बघतो की श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार त्याचं जे जीवनामधलं अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतात। जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वास्तविक सत्यता आपल्याला दिसून येत नाही। सत्याचा शोध घेण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हा सदैव बरोबर असला पाहिजे, तर सत्य आपल्या बरोबर राहतं। ज्यावेळेस ज्ञानाचा प्रकाश नसतो त्यावेळेला असत्य हे बरोबर असतं। या ठिकाणी खूप सुंदर वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे। तव अर्जुन म्हणे श्री हरी माये आपुलियाचा स्नेह करी येथ विस्मय काय अवधारी कृपानिधी तू संसार स्रोतांची सावली अनाथ जीवांची माऊली आमोते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मोनी जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझीच पुडा आता पुसेन जे मी काही तेथे नेकी चित्त देई तेवीच देवे कोपावे न काही बोला एका तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावेक मज चित्ता मानेची ना। खूप सुंदर वर्णन या ठिकाणी माऊलींनी खूप छान उदाहरणाद्वारे दिलेलं आहे की हे कृपानिधी श्रीहरी सदैव ईश्वराची कृपा असल्यावर आपलं जीवन किती सुंदर आणि किती छान बनतं। जसं आईनं आपल्या मुलावर प्रेम केलं तर त्यात आश्चर्य कोणतं। या ठिकाणी अर्जुन ज्यावेळेस श्रीकृष्णाला ही एक
विश्वास संपादन झाल्यानंतर जो संवाद त्यांच्यामध्ये चालतो, तर त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णाला कृपानिधी आणि अशा प्रकारे जो धन्यवाद व्यक्त करतो, त्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला खूप छान यामध्ये सांगत आहे की जर आईनं मुलावर जर प्रेम केलं तर त्यामध्ये आश्चर्य कोणतं आहे. कारण आपण बघतो की आईचा तो मुलावर प्रेम करणं अधिकार आहे. आईची ती एक रचना आहे आणि त्या रचनेवर तिचं प्रेम असणं हे स्वाभाविक आहे. मी या सृष्टीचा रचयिता आहे आणि ही माझी सारी रचना आहे. मग ह्या रचनेवर जर माझं प्रेम नसेल तर कोणावर असणार? तुम्ही माझी मुलं आहात हे स्वयं परमात्मा आत्म्यांना इथं ही शिकवण देतोय. त्याच्यामुळं मी तुझ्यावर कृपा केली किंवा मी तुला प्रसन्न झालोय यामध्ये काही आश्चर्य नाही आहे. कारण आईनं आपल्या मुलावर जर प्रेम केलं तर त्यात कोणत्याही प्रकारचं आश्चर्य नाही. तू संसाराने तापलेल्या लोकांची छाया व दीनजनांची माता आहे आणि खरोखर आमचा जन्म तुमच्याच कृपेपासून झाला आहे. देवा, आईला पांगळे मूळ झाले तर त्याच्या जन्मापासून तिला त्रास सोसावा लागतो हे सर्व आम्ही जाणता, तरी आम्ही तुमच्यापुढे तुमचे महत्त्व काय बोलावे. आपण बघतो की समाजामध्ये आज मुलगा कसाही जरी असला तरी पांगळा असू आंधळा असू कसा जरी असला तरी आईला तो प्रिय असतो आणि किती जरी त्रास झाला तरी तो त्रास सहन करण्याची ताकद आईमध्ये असते. आणि या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या मुलानं वाईट जरी केलं तरी त्या आईला त्याच्यामध्ये वाईटपणा दिसत नाही. किंवा आई त्या मुलाविषयी गुणांचंच वर्णन करते. कारण आपण बघतो की मुलाबद्दल असलेलं जे प्रेम आहे ते प्रेम आईच्या मनामध्ये इतकं साठवून असतं आणि तो त्रास घेण्यासाठी तिची तयारी सदैव असते. म्हणून या ठिकाणी खूप सुंदर ओवींमध्ये उदाहरण दिलेले आहे माऊलींनी. कितीही जरी त्रास सोसावा लागला तरी हे तुम्ही जाणता आणि आम्ही तुमच्यापुढे त्याचं काय महत्त्व सांगावं. आता मी जे काही विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष द्यावे व ज्या गोष्टींचा राग मनात आणू नये. हे अनंता, तुम्ही जी मला मागील गोष्ट सांगितली, सूर्याला हा कर्मयोग मी सांगितला त्याची, ती माझ्या मनाला पटत नाही. आता इथं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि सर्वांनी ह्या गोष्टीला जरा थोडं समजून घ्या. कारण ज्ञानेश्वरी इतकी सुंदर माऊलींनी वर्णन केलेलं आहे, परंतु याचे भावार्थ समजण्यासाठी बुद्धी खूप सात्विक पाहिजे आणि सात्विक बुद्धीमध्ये आणि सत्वप्रधान बुद्धीमध्ये हे जे ज्ञान रत्न आहे हे पक्के बसू शकतात. म्हणजे या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा एक प्रश्न उत्पन्न झालेला आहे की तुम्ही सर्व काही हे सांगताय, परंतु मला तुम्ही पहिल्यांदा हे जे सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की सर्वात प्रथम तुम्ही ह्या सूर्याला राजयोग सांगितलेला आहे किंवा हे ज्ञान सूर्याला सांगितलेलं आहे हे मला काही पटत नाही. त्यावेळेस
सूर्याला हा कर्मयोग मी सांगितला त्याची मी माझ्या मनाला काही पटत नाही. सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही, तर त्याला आपण कधी व कसा उपदेश केला? तो सूर्य तर फार जुनाट आहे असे ऐकतो, आणि आपण तर श्रीकृष्ण हल्लीचे, म्हणून ह्या गोष्टीत आम्हाला विरोध दिसतो. आता या ठिकाणी सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका की मनामध्ये साहजिक हा प्रश्न उत्पन्न होतो की ईश्वर कोण, ईश्वराचं कर्तव्य काय. आणि या ठिकाणी हे जे सांगितलेलं आहे की तू हा जो राजयोग आहे हा सूर्याला कसा काय सांगितला? सूर्य तर फार जुनाट आहे आणि तू हल्लीचा. तर या ठिकाणी अर्जुनाच्या समोर ज्या वेळेला श्रीकृष्ण उपस्थित होतात, परमात्मा साक्षात समोर दिसतोय आणि सूर्य तर खूप जुनाट आहे, म्हणजे ही जी उपमा आहे ही उपमा विसंगत वाटते, ही अर्जुनाला कळत नाही. का? कारण इथं स्थूल सूर्याची गोष्ट नाही आहे, इथं ही सूक्ष्म गोष्ट आहे. स्वतः ज्ञान सूर्य परमात्मा ज्यावेळेस हे ज्ञान सांगतो आणि ह्या ज्ञानाच्या आधारावर ज्या वेळेला सूर्यवंशी घराण्याची स्थापना होते, वास्तविक ही गोष्ट अर्जुनाच्या मनाला लवकर स्मृतीमध्ये येत नाही किंवा ती त्याला पटत नाही. कारण हा जो राजयोग आहे हा सांगून 5000 वर्ष झालेले आहे. 5000 वर्षानंतर पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या गोष्टींची स्मृती देतो, अर्थात परमात्मा आत्म्यांना पुन्हा स्मृती देतात की हा जो राजयोग आहे हा राजयोग मी 5000 वर्षापूर्वी तुम्हा आत्मांना सांगितला होता. आणि या राजयोगाच्या आधारावरच मी पुन्हा सूर्यवंशी घराण्याची स्थापना केली होती. कारण हा मनाला एक प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे की इतकं सुंदर ज्ञान ज्या वेळेस ईश्वर आपल्याला देतो तर त्या ज्ञानाची प्राप्ती काय आहे? युद्धामध्ये होईल का एका नवीन धर्माच्या स्थापनेमध्ये होईल? हा प्रश्न सर्वांनी मनाला विचारू शकतात. कोणीही ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याची पदप्रतिष्ठा वाढते. आपण विद्यापीठामध्ये म्हणा किंवा शिक्षणामध्ये कोणताही व्यक्ती जर त्यानं डिग्री घेतली तर चांगल्या मार्काने जर तो पास झाला तर तो चांगला IPS कलेक्टर वगैरे असे पद तो प्राप्त करतो. त्याच्यामुळं त्याची जी इन्कम आहे त्या इन्कममध्ये पण वाढ होते. मग आपल्याला माहीत आहे की ईश्वर ज्यावेळेस ज्ञान देईल त्यावेळेस त्यानं दिलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची प्राप्ती काय होईल? ज्ञानाची प्राप्ती तर विनाशमध्ये होऊ शकत नाही, कारण ज्ञान हे प्रकाश आहे. मग आपल्याला हे समजून घेता आलं पाहिजे की ईश्वर ज्या वेळेस ज्ञान देतात त्या ज्ञानाची प्राप्ती म्हणजे नवीन धर्माची स्थापना, की ज्या धर्माला आधी सनातन देवी देवता धर्म म्हटलं जातं. कारण आज जर आपण कोणत्याही व्यक्तींना जर हा प्रश्न विचारला की बाबा ज्यांची तुम्ही पूजा करताय, ज्या देवतांची तुम्ही उपासना करताय, प्रार्थना करताय, पूजा करता, त्यांची हिस्ट्री काय आहे? कोणत्याही मनुष्याला त्यांची हिस्ट्री माहीत नाही. स्वतःची हिस्ट्री सांगू शकतो, आईवडिलांची हिस्ट्री सांगू शकतो, परंतु ज्यांची मंदिरामध्ये आपण पूजा करतो त्यांची कोणत्याही प्रकारे हिस्ट्री जागृती, त्यांचे आईवडील कोण, त्यांचा जन्म कधी झाला, ते आले कुठून, कशाचाच पत्ता नाही. आणि मजेची गोष्ट, ज्यावेळेस
मी कॉलेजमध्ये असताना फिलॉसॉफी सब्जेक्ट आम्हाला सर शिकवायचे, तर त्यावेळेस मी सरांना हा प्रश्न विचारला होता की सर तुम्ही सर्व गोष्टींची आम्हाला माहिती देतात, पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की शंकराचार्यानं संन्यास धर्म स्थापन केलेला आहे, धम्मपद ग्रंथाच्या आधारे गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केला आहे, बायबलच्या आधारे येशू ख्रिश्चनने ख्रिश्चन धर्म स्थापन केला आहे, किंवा इस्लामने कुराण ग्रंथाच्या आधारे इस्लाम धर्म स्थापन केला आहे, परंतु हिंदू धर्माची जी स्थापना आहे ती नेमकं कोणी केली याचा जो उल्लेख आहे कुठं का बरं नाही आहे? तुम्हाला हा एक प्रश्न मी विचारू इच्छितो की संन्यास धर्माचे जे तत्व आहेत किंवा संन्यास धर्माची जी आचरण आहे, धारणा आहेत, जे नियम आहेत ते शंकराचार्यांनी सांगितलेले आहेत, परंतु वास्तविक आपण हिंदू हा एक धर्म म्हणतो, मग नेमकं हिंदू धर्माची स्थापना कोणी केली याविषयी इतिहासामध्ये कुठेही आपल्याला उल्लेख आढळत नाही. आणि दुसरी विस्मृती आपल्याला ही झालेली आहे की मग हे जे देवी देवता मंदिरामध्ये ज्यांची आपण पूजा करतोय, जे आपले इष्ट आहेत, मग ते देवाऱ्यामध्ये असो किंवा पूजा घरामध्ये असो, की नेमकं कोणालाही प्रश्न विचारल्यानंतर ते हे सांगतात की वाडवडिलांपासून हे चाललेलं आहे, ही परंपरा आहे, परंतु नेमकं ही परंपरा सुरू कधीपासून झाली? तर त्यावेळेला लोक म्हणतात ही खूप जुनाट आहे, आमचे वडील त्यांचे वडील परंपरेपासून हे चाललेलं आहे. परंतु एक बुद्धिजीवी म्हणून आपण ह्या गोष्टीला ओळखलं पाहिजे की नेमकं ही परंपरा चालत कधी आलेली आहे. तर ह्या गोष्टींचा इथं खूप सुंदर उल्लेख केलेला आहे की अर्जुनाला ह्या गोष्टींची विस्मृती झालेली आहे, आणि विस्मृती झाल्यामुळं परमात्मा जे काही ज्ञान देत आहे ते ज्ञान लवकर बुद्धीमध्ये येत नाही, म्हणून वारंवार अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पहिल्या ओवीमध्ये हा उल्लेख येऊन गेलेला आहे, मागच्या ग्रंथा मागचे जे ओवी आहेत, मागचा जो ग्रंथ अध्याय आहे त्याच्यामध्ये, की आत्म्यावर हा जो मोहाचा जो आवरण आलेला आहे हा मोह देह आणि देहाच्या संबंधांच्या प्रती इतका काही आसक्त बनवलेला आहे की त्याला आपलं आणि आपल्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आपले मुलं, आपला संसार, आपली पत्नी, आपले आईवडील, आपला भाऊ हेच दिसतं, त्याला विश्व दिसतच नाही. आणि मग अशा व्यक्तींना ह्या मोहाच्या पदरी जे लोक पडलेले आहेत, ज्यांच्यावर मोहाचं राज्य आहे, त्यांना ज्ञानाची प्रचिती कशी होणार? ज्ञानबुद्धीमध्ये येऊ शकत नाही. म्हणून इथं सुंदर वर्णन जे केलेलं आहे की वास्तविक सूर्य कोण किंवा सूर्याला तुम्ही ते ज्ञान कसं सांगितलं हे आमच्या आईवडिलांना वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही, तर त्याला आपण कधी व हा कसा उपदेश केला? आणि इथं उल्लेख खूप सुंदर माऊलींनी केलेला आहे की श्रीकृष्ण तर समोर आहे, ईश्वर समोर आहे, हे स्वतः ईश्वरच स्मृती करून देऊ शकतो. आपण आत्मे जन्म मरणाच्या चक्रामध्ये येतो म्हणून आपल्याला मागचं काही आठवत नाही. ज्यावेळेस आत्मा ह्या शरीराला सोडतो त्याच वेळेस सर्व काही विसरून जातो, आणि मागच्या जन्माची विस्मृती नसल्यामुळं आणि ईश्वर जन्म मरणापासून वेगळा असल्यामुळं
त्याला मागचं आणि पुढचं आणि वर्तमान काळचं सर्व काही स्पष्ट दिसतं. म्हणून ही जी गोष्ट आहे ही आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे की वास्तविक हा जो गोंधळ आपल्याला दिसून येतोय स्पष्ट त्याच्यामधून जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग पण त्याचे आध्यात्मिक पहलू पण इथं तुम्हाला वर्णन करून सांगितले जात आहेत. थोडासा विवेक बुद्धीनं जर आपण याचा विचार केला तर विवेक सांगतो की खरोखर ज्ञान सूर्य परमात्मा पहिल्यांदा ज्ञान सांगितल्यानंतर सूर्यवंशी घराण्याची स्थापना करतात आणि तेच सूर्यवंशी घराणा म्हणजे देवी देवता की ज्यांची आपण मंदिरामध्ये आज पूजा करतो म्हणताना हे म्हणतो की हे परंपरेनुसार चाललेलं आहे, खूप हे जुनं आहे. वास्तविक त्याचा भावार्थ हा आहे की 5000 वर्षापूर्वी सर्वात अगोदर ज्या देवी देवता धर्माची स्थापना झाली, देवी देवता ज्यावेळेस द्वापरयुगापासून वाम मार्गामध्ये जातात, विकारांमध्ये जातात, स्वतःला ते देवी देवता म्हणू शकत नाही म्हणून ते आपली पूजा करायला सुरुवात करतात, स्वतःचेच मंदिरं बनवतात, स्वतःची पूजा सुरू करतात आणि त्यावेळेस स्वतःची विस्मृती झाल्यामुळं देवी देवता तर म्हणू शकत नाही म्हणून सिंधू नदीच्या काठे जे आर्य समाजी किंवा जी जमात पहिल्यांदा राहत असे, आजही आपण बघतो की राजस्थानमध्ये सला ह म्हटलं जातं, म्हणजे जी सिंधू नदी आहे इतिहासामध्ये ह्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहे आणि आढळून पण येतात की हा एक प्रूफ आहे की कसं देवी देवता धर्मचं नाव हिंदू पडलं गेलं, सचं ह झालं आणि म्हणून हे हिंदू धर्म ही प्रचिती पुढं चालत आली की ज्याला आज आपण म्हणतो की हिंदुस्थानामधील राहणारे हिंदू धर्माचे लोक. म्हणजे म्हणण्याचा जो तात्पर्य तुमच्या लक्षात आला असेल की वास्तविक हिंदू धर्म कुणी स्थापन केलेला आहे आणि सर्वात अगोदरचा हा हिंदू धर्म आहे, त्यानंतर सर्व धर्म आलेले आहेत हे पण आपल्याला माहीत आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुनानं श्रीकृष्णाला जे विचारलं की हे आम्हास काहीच कळत नाही तेव्हा आपण म्हणता ते खोटे आहे असे तरी आम्ही एकदम कसे म्हणावे. तेव्हा मी सूर्याला उपदेश केला हे जे आपण म्हणता ते मला समजेल अशा रीतीनं स्पष्ट सांगा. खूप सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अर्जुनाला आपल्या पित्यावर विश्वास पण झालेला आहे की परमेश्वर सत्य आहे, परमेश्वर जे काही सांगणार ते सत्य सांगणार, त्याला खोटं तरी आपण कसं म्हणणार. परंतु ईश्वरानं हे जे सांगितलेलं आहे की मी हे जे ज्ञान आहे सूर्याला दिलं हे जरा स्पष्टपणानं सांगावं, ही जी विनंती आहे ही विनंती अर्जुन श्रीकृष्णाला करतो. नंतर 5वा जो श्लोक आहे आणि 41वी जी ओवी आहे खूप सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. श्री भगवानुवाच म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्ण वाचने आलं तर भगवानुवाच हा शब्द आलेला आहे. तर आपण सर्वांनी या गोष्टीला समजून घेतलेलं पाहिजे की श्रीकृष्ण आणि भगवानुवाच, श्रीकृष्ण शरीरधारी असल्यामुळं आपण त्याला देवता म्हणू शकतो परंतु भगवान म्हणू शकत नाही. भगवान त्याला म्हणू शकतो की जो सर्व देवतांना रचणारा आहे त्याला ईश्वर म्हटलं जातं आणि म्हणून भगवानुवाच बहुनी मे व्यतीता तनी जन्मानी तव चार्जुन त्यान हा वेद सर्वानीन तुए वेल्थ पर तप त
तव श्रीकृष्ण म्हणे पंडूसुता, तो विवूस तू जे होता तै आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ तरी तू गाये नेनासी पयत, जन्मे आम्ही तुम्हासी बहुत गेले परी तिये न स्मरिसी आपुले तू। मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुधरा। सुंदर, किती स्पष्ट वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि आपण फक्त ज्ञानेश्वरीला वाचायचं म्हणून फक्त वाचू नका, त्याच्यातले जे गूढ रहस्य आहे, आध्यात्मिक जे रहस्य आहे, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, ज्यावेळेस तो सूर्य होता त्यावेळेस आम्ही नव्हतो, अशी जरी तुझ्या मनात शंका आली तरी तुला हे माहीत नाही की तुझे व माझे पुष्कळ जन्म झाले आहेत, परंतु तुझ्या जन्माची तुला आठवण नाही। अर्जुना, मी ज्या ज्या वेळेस जे जे अवतार घेतले त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे। कुठंतरी ज्या वेळेस हा संवाद चालला त्यावेळेस एक कन्फ्युजन इथं आढळून येतं की जे जे अवतार झाले, वास्तविक ईश्वर फक्त एकदाच अवतारित होतो। आता आपल्याला एकदाच अवतार घेतल्यानंतरही ईश्वर काय सांगतो तेच आठवणीमध्ये राहत नाही, तर अनेक अवतार घेतल्यानंतर ईश्वर काय सांगेल ते कसं आठवणीमध्ये राहणार। म्हणून इथं ज्यावेळेस ईश्वर सूर्यवंशी घराण्याची स्थापना करतो, स्वर्गाची स्थापना करतो, त्यावेळेस त्याला इथं ह्या सृष्टीवर राहण्याची गरज नाही। ईश्वर ह्या सृष्टीच्या पलीकडं, ज्याला आपण म्हणतो की ईश्वर वरून बघून घेतो, म्हणजे पंचतत्वाच्या पलीकडं, ज्याला आपण शांतीधाम परमधाम मूळ आत्म्यांचं राहण्याचं जे स्थान आहे त्या ठिकाणी तो अवतरित होऊन ह्या सृष्टीवर ज्यावेळेस अवतार घेतो त्यावेळेस तो ज्या सूर्यवंशी घराण्याची स्थापना करतो, अर्थात स्वर्गाची ज्यावेळेला स्थापना करतो, तो त्यावेळेस इथं राहत नाही, तो उपस्थित नसतो। म्हणून तो सांगतो की मी नसतो परंतु मला तुझ्या जन्माची आणि माझ्या जन्माची पूर्णता स्मृती आहे। हे खूप समजून घेण्याचं इथं मार्मिक या श्लोकामध्ये आलेलं आहे की ज्या ज्या वेळेस मी या ठिकाणी अवतरित होतो त्या त्या वेळेस, म्हणजे ईश्वर प्रत्येक 5000 वर्षानं बऱ्याच वेळेला अवतरित झालेला आहे, आणि ज्या ज्या वेळेस तो अवतरित होतो त्यावेळेस त्याला पुन्हा आपल्या स्वस्वरूपाची आपल्या मुलांना स्मृती करून द्यावी लागते की तुम्ही 5000 वर्षापूर्वी देवी देवतांच्या रूपामध्ये इथं राज्य करत होता, ही स्मृती करून द्यावी लागते। म्हणून इथं ईश्वर स्पष्ट सांगतात की मी तुझ्या जन्माला जाणतो परंतु तू त्या गोष्टींना जाणत नाही, म्हणून मला त्या अवतारांचं स्मरण आहे। पुढल्या श्लोकामध्ये अजून आपण विस्तारामध्ये बघणार आहोत, याचे आध्यात्मिक गूढ रहस्य बघणार आहोत। जरी आपण आपल्या विवेकबुद्धीनं जर ह्या गोष्टींना ऐकत असाल तर निश्चित ज्ञानाची रोशनी तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितच आहे। तोपर्यंत आपण ओम शांती।